सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे सीके मराठी नमस्कार सीके मराठी मध्ये आपले स्वागत मी पायल पाहुयात आजच्या ठळक घडामोडी कवठे मांगळ तालुक्यातील पिंपळवाडी धुळगाव रोड वरील दुधाळ वस्ती या ठिकाणी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास शेत जमिनीचा जाण्या येण्याच्या वाटेवरून अबासो बिरुदेव चौगुले वैवर्ष अट्रा सागर उर्फ नानासो चौगुले विजय अप्पासो चौगुले राहणार पिंपळवाडी यांना आरोपी अप्पासो ज्ञानू दुधाळ नामदेव ज्ञानू दुधाळ अजित दुधाळ विनायक अप्पासो दुधाळ कुंडलिक ज्ञानदेव दुधाळ सर्व राहणार अग्रण धुळगाव यांनी बेकायदेशीर जमाव जमून, यास रस्त्यावर अडवून साक्षीदार सागर चौगुले विजय चौगुले फिर्यादी संगणमत करून शिवेगाळ करून धमकी देऊन दगड लोखंडी पाईप आणि काट्यानी डोके हातपाय पाटीत मारहाण करत आरोपी नामदेव दुधाळ यांनी सागर चौगुले यास जिवे ठार मारण्याच्या हेतूने डोकीत दगड घातल्याने सागर गंभीर जखमी झाला आहे वरील सर्व आरोपींनी फिर्यादी आबासो बिरुदेव चौगुले यास दोरीने बांधून मारहाण करीत मोटरसायकलची तोडफोड केली आहे या घटनेची कौटेमंकाळ पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडक एक पोलीस पथक पाठवून या गुन्ह्यातील आरोपींना अटक करून गजाअड केले आहे तर पुढील तपास पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपाली गायकवाड करत आहेत सीके मराठीसाठी मुख्य संपादक चंद्रकांत खरात कवटे मंकाळ